शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कराड या संस्थेचे कोरोना काळातील मागील एक वर्षाचे थकित वीज बिल जवळपास 12 लाख रुपये इतके आहे। ते वीज बिल न भरल्यामुळे मागील 15 दिवसांपूर्वी महावितरण विभागाकडून या संस्थेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। या संस्थेमध्ये जवळपास 1400 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत। मागील 15 दिवसांपासून वीज पुरवठा बंद असल्यामुळे या संस्थेतील मशिनरी विभागातील कार्यशाळा पूर्णपणे बंद आहे। यामुळे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे। संस्थेच्या प्रभारी प्राचार्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ विभागाकडे या विषयाची माहिती देऊन वारंवार पाठपुरावा केला, तरी सुद्धा याकडे गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही। याची दखल घेत भारतीय जनता पार्टीचे या विभागातील जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी याबाबतचं निवेदन संस्थेच्या प्राचार्यांना दिलंय। नमस्कार, आज महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआर कराड विद्यानगर सैदापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। काही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या की इथली लाईटचे कनेक्शन 15 दिवसापूर्वी कट केलेलं आहे। तर आम्ही माहिती घेतली की दुर्दैवानं हे जे आयटीआर कॉलेज आहे हे शासकीय आहे आणि ज्या एमएससीबीने कनेक्शन कट केलं आहे ते बी शासकीय यंत्रणा आहे। ह्या महाविकास आघाडीचा हे दुर्दैवाचा निर्णय की ज्यांनी वीज बिल भरलेलं नाही त्यांचं कनेक्शन कट करणे। आज आम्ही संबंधित प्राचार्यांना एक निवेदन दिले की बाबा येणाऱ्या 7 दिवसांमध्ये इथली लाईटची जोडणी तुम्ही करून घ्या, नसेल तुम्ही पर्याय व्यवस्था यंत्रणेमार्फत तुम्ही वरिष्ठांशी बोला आणि ते लाईटचं कसं तुम्हाला कनेक्शन जोडता येईल हे बघून घ्या। आणि त्यानंतर आम्ही सरांना विचारलं की लाईटचे किती पैसे तुमचे देणे आहेत, तर कमीत कमी 11.5 लाख रुपयाच्या आसपास हे पैसे देणे आहेत। आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्या कराड तालुक्यामध्ये राज्याचे सहकारमंत्री आणि सुदैवानं पालकमंत्री हे दोन्ही खाते या कराड तालुक्याला असून ह्या कराड तालुक्याला शासकीय यंत्रणेमार्फत अशी चुकीच्या पद्धतीनं जे लाईट कनेक्शन करायचं जे काम केलेलं आहे हे संबंधित पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावं आणि जे कौशल्य विकास अंतर्गत हे जी शिक्षण संस्था येते ते शिक्षण संस्था माननीय शंभूराज देसाई साहेब ह्या खात्याचे राज्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा ह्यात लक्ष घालून लवकरात लवकर ह्या विद्यार्थ्यांना आणि ह्या महाविद्यालयाला न्याय मिळवून द्यायचं काम करावं। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आता मी निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या 7 दिवसांमध्ये यांनी हे लाईट जुडून घ्यावी, नसेल तर आम्ही इथं ठिय्या आंदोलन करणार। त्या संदर्भात आता आम्ही प्रत्यक्ष प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये मी राज्याचे कौशल्य विकास राज्यमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांना आम्ही फोन केला, ते मीटिंगमध्ये असताना त्यांनी फोन रिसिव्ह करून नंतर फोन करतो असं त्यांनी सांगितलं। ह्या कौशल्य विकासचे जे जॉईंट डायरेक्टर आहेत 5 जिल्ह्याचे दळवी साहेब त्यांनासुद्धा मी फोन केला, त्यांनी काही आमचा फोन रिसिव्ह केला नाही। पण ह्या जिल्ह्याचे कर्तबगार जिल्हाधिकारी आहेत माननीय शेखर सिंग यांनी आमचा फोन रिसिव्ह केला, आमची माहिती घेतली त्यांनी आणि ते म्हणले मी काही तासापर्यंत आम्ही माहिती घेऊन विषय सॉर्ट आउट करतो आणि लाईट जोडायचा आदेश देतो किंवा येणारे पुढचे काही करतो। मी सुभाष ईश्वर भोसले, प्रभारी प्राचार्य शासकीय आयटीए कराड। गेली 15 दिवसापासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून जो लाईट पुरवठा आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि तो साधारणपणे 12 लाख रुपये थकित लाईट बिल असल्यामुळे ते विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या आज विद्युत प्रशिक्षण पूर्णतः यंत्रसामग्रीशी निगडीत असलेले बंद आहे, परंतु कार्यालयीन जे काही आमचे कामकाज आहे ते आम्ही सध्या जनरेटरवर काम पूर्ण करत आहे आणि त्याचप्रमाणे जे काही लागणारी आवश्यक तरतूद आहे त्याचा वेळोवेळी आम्ही आमच्याकडून पाठपुरावा करण्यात आलेला होता आणि लवकरच ती विद्युत कनेक्शन जोडलं जाईल याची आम्ही पाठपुरावा करत आहोत। या संदर्भात तुम्ही कोणाकोणाकडे पाठपुरावा केला होता? नाही, या संदर्भात आमच्याकडून आमचे वरिष्ठ कार्यालय आहे गोले रोडला, त्यांच्याकडून आपण पाठपुरावा करण्यात आलेला आहे। नाही, विद्यार्थी अंधारात म्हणण्यापेक्षा आपलं प्रशिक्षण फक्त विद्युत यंत्रसामग्रीशी निगडीत आहे ते सध्या होऊ शकत नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी कॉम्प्युटर उदाहरणार्थ कॉम्प्युटर प्रोग्रामिंग असिस्टंट जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं सध्या आमच्या जनरेटरवरती प्रॅक्टिकल चालू आहे। यंत्राशी निगडीत म्हणजे जो पुरवठा लागणारे यंत्राशी निगडीत असलेले सध्या पूर्णतः बंद आहे, परंतु जो सैद्धांतिक किंवा थेरी भाग असतो तो आमचं प्रशिक्षण नियमितपणे चालू आहे। ज्यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांचं काय म्हणणं आहे? नाही, त्यांच्याकडे शेवटी वित्त विभागाकडून शासनाकडे अनुदान प्राप्त होतं आणि वित्त विभागाकडून झाल्यानंतरच त्याचं वाटप केलं जातं, तर ते त्या कार्यालयाकडे विद्युत वित्त विभागाकडनं आल्यानंतर आपल्याला त्याचं वाटप केलं जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात येतं।
नाही त्याची आपल्याला येत कुठली नाही आहे तरतुदीचा आदेश डायरेक्ट आपल्याला बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टम म्हणून आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे त्याच्यावरती आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं.